वर्ध्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात मोठी आग लागल्याची दुर्घटना घडली आहे, पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. काही तासानंतर या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं आहे. या रुग्णालयात जिथे बांधकाम सुरू होतं त्याच भागात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग भडकली, पण नागरिकांनी सावधानता दाखवली आणि वेळीच आगीवरती नियंत्रण मिळालं आहे. आपल्या प्रतिनिधी अमिता शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत. अमिता, घटना ही कधीची आहे आणि आगीवर नियंत्रण कसं मिळवण्यात आलं? काल रात्री मध्यरात्रीची ही घटना आहे आणि या रुग्णालयामध्ये ड्युटीवर असलेले जे नर्सेस आहेत, अधिकारी कर्मचारी आहेत, हे ड्युटीवर असताना त्यांना अचानक लक्षात आलं की रुग्णालयाच्या बाजूला जो बांधकाम जे टचफंड सुरू आहे त्या ठिकाणी ही अचानक आग लागली शॉर्ट सर्किटमुळे. त्यामुळे एकच धावाधाव सगळ्या परिसरामध्ये पसरली आणि गावकरी आणि रुग्णालयातील कर्मचारी अधिकारी या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी तात्काळच कारवाई करत जे तिथे प्राथमिक अग्निशमक सिलेंडर जे होते त्याच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली आहे आणि काही ठिकाणी पाण्याचा देखील मारा या ठिकाणी केला आणि अशा पद्धतीने ही आग लवकरात लवकर आटोक्यात आणली. मात्र कुठलंही जीवित या ठिकाणी जीवितहानी या ठिकाणी झाली नाही आहे आणि कुठलाही मोठा धोका झालेला नाही आहे या घटनेमध्ये. अमिता, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.